आता मी माझ्या ब्लॉगरच्या मूळ डिझाईन पेजवर आहे. इथे मी सांगितल्याप्रमाणे व्ह्यू ब्लॉग आणि इथं आता आपण जो ब्लॉग तयार करायला घेतलेला आहे तो अॅन्युअल रिझल्ट मे 2020 हा आहे, बरोबर. त्याचं टायटल आहे. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सुरुवात करतोय की थीम जी सिलेक्ट केलेली आहे ती तुम्हाला पाहायची असेल तर पहा. इथं थीम मी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथं या बाजूला लाईव्ह ब्लॉग जो दाखवलेला आहे तो हा आहे आपला. आणि याला आपल्याला परत त्याच्यामध्ये काहीतरी बदल करायचे असतील किंवा डिझाईन किंवा कलर मध्ये थोडेसे बदल पाहिजे असतील तर इथं ऑप्शन आहे कस्टमाइज. आता कस्टमाइजला क्लिक केलं तुम्ही की कस्टमायझेशनची विंडो ओपन होईल. हा टॅब ओपन झालेला आहे. तुमची ही विंडो आहे अशा अशी असा ब्लॉग आहे हा खाली दिसतोय पहा, बरोबर. या पद्धतीचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय बदल हवे असतील हे सिलेक्ट केलेलं आहे. हा कलर पाहिजे समजा असं वाटलं आपल्याला, तुम्ही हा सिलेक्ट केला तर हा कलर बदलेल तुमचा, बरोबर. म्हणजे थीम बदलायची असतील तर इथं तुम्ही कुठली पाहिजे ती बदलू शकताय, ओके. तसंच बॅकग्राऊंडला कुठलं चित्र पाहिजे, इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे बॅकग्राऊंडला चित्र, तर बॅकग्राऊंड इथं सिलेक्ट करून तुम्हाला इकडं काय जर चेंजेस करायचे असतील ते करू शकताय. पुन्हा ऍडजस्ट विड्थ म्हणजे ही जी रुंदी आहे इथून इथपर्यंतची किंवा इथून या साईडच्या लेफ्ट राईट साईडची ही जी बदलायची असेल तुम्हाला, ही राईट साईड बार आहे त्याची रुंदी बदलायची असेल तर हे पहा ही रुंदी बदलली की अशी बदलली जाते, ओके. त्यामुळे तुम्हाला ते किती अंतरावर ठेवायचे ते इथे ठरवू शकता तुम्ही. तसंच हा मधला पोर्शन आहे तो किती रुंद ठेवायचा का कमी ठेवायचा हा पण भाग तुम्ही बघू शकता इथं की हा रुंद केला मी हा कमी केला, बरोबर. अशा पद्धतीनं या पेजची साईज आपण कमी जास्त करू शकतो. हा एक भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतर विड्थ ऍडजस्ट झाल्यानंतर हा जो लेआउट आहे पेजचा तर तो आपल्याला कशा पद्धतीचा पाहिजे, म्हणजे फक्त एक टायटल आणि प्लेन पेज किंवा एक टायटल आलं रायटिंग मटेरियल आपल्याला या बाजूला लिहायचंय आणि एक साईड पट्टी पण पाहिजे आहे किंवा असा आकार पाहिजे आहे, असे वेगवेगळे शेप्स आहेत तिथं. त्या पद्धतीनं तुमचा लेआउट जर डिझाईन पाहिजे असेल तुम्हाला तशी तुम्ही घेऊ शकताय. आपण सध्या जो निवडलेला आहे तो असा आहे पहा. इथं आपल्याला टेक्स्ट मटेरियल किंवा आपलं जे काही कंटेंट आहे ते इथं डिस्प्ले करायचे. इथं आपल्या ब्लॉगचं टायटल येणार आहे आणि साईडला इतर काय नवीन पानं क्रिएट करायचे असतील काही लिंक द्यायचे असतील ते डिस्प्ले करण्यासाठी इथं हा साईड बार ठेवलेला आहे आपण, बरोबर. अशा पद्धतीचं हे आपलं स्ट्रक्चर आहे. इथं जर पाहिलं खालच्या भागामध्ये तर तुम्हाला दिसेल की हे आलं पहिला लोगो इथं आपण देऊ शकतो, बरोबर. नंतर आहे ते हेडर ते इथं देणार आहे आपण आणि नंतर क्रॉस कॉलम हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे क्रॉस कॉलम की ज्याच्यामध्ये इथं पेजेसचे टॅब आपण तयार करू शकणार आहे. आता एका ओळीमध्ये जर काम भागले नाही तर क्रॉस कॉलमचा दुसरा भाग पण आपल्याला वापरात येऊ शकतो किंवा एखादा रनिंग मेसेज टाकायचा असेल तर या क्रॉस कॉलममध्ये टाकू शकतो आपण, त्यासाठी पण आहे. नंतर इथं पहा या बाजूला साईड बारचे वेगवेगळे कुठले कंटेंट्स येतील ते इथं डिस्प्ले केलेले आहे. अबाउट अस किंवा अबाउट मी जर काही तुम्हाला डिस्प्ले करायचं ते इथं येणार आहे. कोणकोणत्या पोस्ट कधी कधी झाल्यात त्याच्याबद्दलची माहिती इथं दिली जाणार आहे आणि मेन पोस्ट आपल्या इथं पडणार आहेत, बरोबर आहे. आणि जी पेजेस आपण तयार करणार आहे आपण म्हटलं रिझल्टची लक्षात ती पेजेस आपण टॅग करायची आहेत ती आपण इथं करणार आहे. ड्रॅग गॅझेट म्हणून लिहिलंय तर या गॅझेटला पेज गॅझेट आपण सिलेक्ट करू त्यावेळेला आणि ते केल्यानंतर ते इथे अटॅच करू. ते आपण लेआउटमध्ये गेल्यानंतर कळेल. आता तुम्हाला हे थीम कशी निवडायचे त्याच्यात काय बदल करायचे ते कळलेलं आहे. हे झाल्यानंतर आपण अप्लाय टू ब्लॉग या ऑप्शनला जायचंय तरच हे सेव्ह होणार आहे. अप्लाय टू ब्लॉग करून घ्या. हे झाल्यानंतर तुम्ही जाणार आहात बॅक टू ब्लॉगर, ओके. आता बॅक टू ब्लॉगर आल्यानंतर आता तुम्ही थीम या विषयाकडून आपण पुरेसं काम केलेलं आहे असं समजूया. आता आपण जाऊया लेआउट मध्ये आणि लेआउट मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला काय काय ठेवायचंय तर टायटल हेडर वगैरे हे आपण दिलेलंच आहे. हे हेडर आपण देऊन झालेलंच आहे त्याच्यामध्ये आता बदल करण्याच्या भानगडीत पडू नका. आता इथं महत्वाचं आहे ते क्रॉस कॉलम ऍड गॅझेट. इथं आपल्याला पेजेस ऍड करायचे आहेत जी आपण पेजेस तयार करायला पाहिजेत आणि तयार करून नंतर इथं ऍड करायचे आहेत. मात्र गॅझेट तरी सिलेक्ट करून ठेवायला काय हरकत नाही. इथं गॅझेटला क्लिक केलं नंतर तुम्हाला अशी लिस्ट येईल. याच्यातलं काय निवडायचं हा प्रश्न पडेल तुम्हाला. मी तुम्हाला सांगतोय पेजेस आपल्याला निवडायचे आहेत. पेजेसची गरज आहे आपल्याला तर इथं पेजेस येईल बघा. तर हे पेजेसची निवड करा. पेजेसची निवड केली
तर तुम्हाला टॅब तयार करता येणार आहेत त्यामुळं तुमच्या ब्लॉगला. ओके, आणि नंतर हे सेव्ह करून घ्या. सध्या फक्त होम हे एकच टॅब असणार आहे, बाकीची पेजेस आपण क्रिएट करून ती त्याला कशी जोडायची ते पण मी तुम्हाला सांगतो. तोपर्यंत हे सेव्ह करून घेऊया. ओके, आता मी जे तुम्हाला म्हणतोय की टॅब होतात कसे, तर मी माझा ब्लॉग दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा ब्लॉग आहे, त्याच्यावर हे होम आहे, हे टाइम टेबल, नंतर हे ऍडमिशन, हे एक्झामिनेशन रिझल्ट, असे वेगवेगळे टॅब माझ्या आवश्यक असणाऱ्या मुद्द्यानुसार केलेले आहेत. बरोबर, तर अशा पद्धतीचे टॅब आपल्याला करायचे. आपण इथं एवढे टॅब करत बसणार नाही, आपण सांगितले त्या पद्धतीनं होम झाल्यानंतर आपल्याला रिझल्ट करायचे, पाचवी सहावी सातवी आठवी नववी अकरावी एवढंच करायचे आपल्याला. सहा पेजेस आपण फक्त तयार करून घेऊया. म्हणून आता पुन्हा मी डिझाईनच्या कडे जातो आणि पेजेस या ऑप्शनवर आता मला क्लिक करायचे. पेजेस, ओके, पेजेसला क्लिक केलेला आहे मी. बरोबर, आता हे पेजेस क्लिक केल्यानंतर हा विंडो आहे ती बंद केली तरी चालणार आहे आपल्याला. नंतर इथं दिसतंय तुम्हाला की इथं ऑप्शन आहे न्यू पेज, पब्लिश, बरोबर, आणि रिवर्ट टू ड्राफ्ट किंवा डिलीट. तर आपल्याला पान आता तयार करायचं आहे, पेज तयार करायचे आणि नंतर पब्लिश करणार आपण. बरोबर, आणि चुकीचं वाटलं, नको वाटलं तर आपण डिलीट करणार आहे. बरोबर, आहे त्या परिस्थितीमध्ये सेव्ह करून ठेवायचं असेल तर हा ऑप्शन निवडायला लागेल आपल्याला. ड्राफ्ट म्हणून सेव्ह करून ठेवायला लागणार आहे आपल्याला. ओके, आता आपण पेजला येऊया आणि न्यू पेज म्हणून क्लिक केलेला आहे इथं. आता हे क्लिक झाल्यानंतर तुम्हाला अशी पेजची विंडो येणार आहे. पेजची विंडो आल्यानंतर इथं तुम्हाला पेजचं टायटल लिहावं लागणार आहे. बरोबर, आता मी इथं पेजचं टायटल लिहितो एसटीडी म्हणजे स्टँडर्ड फिफ्थ. ओके, स्टँडर्ड फिफ्थ केलेला आहे. आता इथं मी रिझल्टचा कंटेंट जो माझा असणार आहे तो मी इथं टाकणार आहे. तो कसा टाकायचा ते नंतर पाहूया. पहिल्यांदा पेजेस कशी ऍड करायची ते तुम्हाला दाखवत आहे. ओके, हे पेज तयार झालेलं आहे. आता याला पब्लिश म्हणा. इथं पहिल्यांदा सेव्ह करून नंतर पब्लिश म्हटलं तरी चालणार आहे. हा सेव्ह केलेला आहे, आता मी पब्लिश करतो हे. ओके, हे पेज पब्लिश झालेलं आहे. लक्षात त्या, याचा अर्थ ते वेबसाईट मध्ये येऊ शकणार आहे, फक्त आपण अजून जोडलेलं नाही. आता हे स्टँडर्ड फिफ्थचं पेज झालेलं आहे. आता मी नेक्स्ट न्यू पेज करतो. ओके, आता मी पेजचं नाव देतो. ओके, आणि आता पुन्हा सेव्ह करून मी पब्लिश करतो. या पद्धतीनं मी 11वी पर्यंत पेजेस तयार करणार आहे. ओके, हे पहा, मी आता पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि 11वी अशी ही सहा पेजेस तयार केलेली आहेत. आता ती जोडायची कशी ही तुम्हाला मी दाखवणार आहे. आता पेजेस जोडताना आता पुन्हा आपल्याला कुठं जायचंय तर लेआउट मध्ये जायचंय. आता लेआउटला क्लिक करा. लेआउटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहित आहे की क्रॉस कॉलम मध्ये पेजेस गॅजेट जे आहे त्याला आपण जाणार आहे आणि याला कुठं जोडायला जाणार आहे तर इथं एडिट शब्द आहे तुम्हाला दिसतोय. बरोबर, या एडिट शब्दाला क्लिक करा. एडिट शब्दाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथं होम आलेला आहे आणि या बाजूला तुमचे पेजेस दिसत आहेत तुम्हाला. हे जर क्लिअर दिसत नसतील तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे पहा, या बाजूला काय आहे, ही जी आहे ती तुमची पेजेस आहेत आपण तयार केलेली आणि हे होम आहे. तुम्ही याला फक्त हे जसं होमला टिक आहे तसे या सर्वांना टिक करायचंय आणि हे टिक करून झालं की खालच्या भागामध्ये त्याच्या सेव्ह बटन असणार आहे, त्यानुसार आपल्याला ते सेव्ह करावं लागणार आहे. ओके, इथं आता आपण आलेलो आहोत. आता इथं मी एक एक क्लिक करत जातो. पाचवी पासून सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा पाचवी, नंतर सहावी सातवी आठवी नववी अकरावी. ओके, ही पानं जोडली गेलेली आहे, त्याला सेव्ह म्हणूया आपण. आता हा खालचा सेव्ह ऑप्शन जोडलेला आहे. बरोबर, आता तुम्हाला एडिट ऑप्शन पाहायला मिळाला होता का, पहा परत एकदा. हा बघा, क्रॉस कॉलमला इथं एडिट शब्द आहे. हा जो शब्द आहे तो एडिट आहे, इथं क्रॉस कॉलमला घेतलेला आहे तो. बरोबर, पेज गॅजेटच्या क्रॉस कॉलमला एडिट शब्दावर आपण क्लिक करून पेजेस अटॅच केलेले आहेत. आता ही अरेंजमेंट सेव्ह करायची आपल्याला. सेव्ह अरेंजमेंटला जावा.
अरेंजमेंट सेव झाल्यानंतर तुम्हाला व्ह्यू ब्लॉगला जावं लागेल. व्ह्यू ब्लॉगवर क्लिक केलेला आहे मी. आता ब्लॉग व्ह्यू झालेला आहे. आता तुम्हाला दिसेल इथं की होम पेज नंतर पाचवी हे एक पेज आलेला आहे, सहावीचं पेज आलेलं आहे, सातवी पेज आलेला आहे, आठवीचं आलेला आहे, नववीचं आणि अकरावीचं आलेलं आहे. इथं माहिती काही भरलेली नाही. मगाशी आपण पाहिलं की पेजेस आपली कोरी होती, माहिती आपली भरायची ती कशी भरायची तेही तुम्हाला दाखवतो. आता पेजेस मध्ये मार्क्सची माहिती कशी भरायची ती आपल्याला पाहायचंय. आता हे घ्या, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. कुठलंही कोडिंग वापरायचं नाही, काही नाही. आपल्याला इथं स्टँडर्ड फाईव्ह ला गेला तर इथं एडिट, व्ह्यू आणि डिलीट तीन ऑप्शन आहेत. त्यापैकी पहिला ऑप्शन आपण निवडायचा आहे एडिट म्हणून. एडिट म्हणून ऑप्शन निवडल्यानंतर हे पेज ओपन झालेलं आहे पाचवी साठीचं फॉर एक्झाम्पल. आता इथं कंपोज आणि एस टी एम एल आहे, त्यापैकी कंपोज मध्ये आपण जायचंय. एस टी एम एल कोडिंग मध्ये आपण जायचं नाही, आपल्याला सोप्या पद्धतीनं जायचंय. फक्त एक स्पेस न थोडस खाली या, फक्त जागा असावी म्हणून फक्त. ओके, एक एक लाईनची फक्त. त्यानंतर काय करा आता की पाचवीला डिव्हिजन असल्या एक दोन तीन चार, तर तुम्ही एक दोन तीन चार एकाखाली एक या पद्धतीनं मार्कलिस्ट त्याची लावून घेतली तरी चालेल. नंतर काय करा की वर्ड फाईल मध्ये तुमच्या विद्यार्थ्यांची माहिती जी परीक्षेची आहे ती अशा पद्धतीनं टाईप करून घ्या. म्हणजे इथं समजा विद्यार्थ्याचं नाव असेल आणि विषय असतील, टोटल असेल, परसेंटेज, रिझल्ट वगैरे जे काही तुमचे कॉलम्स असतील ते तिथं करा. त्यानंतर तुमचं इथं नाव शाळेचं, इयत्ता कुठली 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 हे घ्या. नंतर हे जे कंटेंट आहे ते सरळ सरळ काय करा, कंट्रोल सी करा, कॉपी करा हे सरळ सरळ. आता हे कॉपी झाल्यानंतर तुम्ही परत, मी काय करतो हे पेज ओपन करतोय आणि याच्यावर सरळ मी हे पेस्ट करतोय. हे पेस्ट झालेलं आहे बघा हे मटेरियल याच्यावर. त्यामुळे वर्ड मधलं डायरेक्टली कंटेंट आहे ते या पेजवर पेस्ट होतं, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. आता आपण फक्त काय करायचंय इथं अपडेट करायचे, बरोबर. त्यामुळे इथं अपडेट म्हटलं की हा भाग सगळा सेव्ह होणार आहे आता केलेला आपला. आता मी हे अपडेट केलेलं आहे. अपडेट केल्यानंतर तुम्ही आता ब्लॉग व्ह्यू करून बघा की पाचवीचं त्याच्यामध्ये कंटेंट्स आलेत का. ब्लॉग मी व्ह्यू केला, बरोबर. आता मी पाचवीला क्लिक करतो, पाचवीचे कंटेंट्स आलेले आहेत. हा रिझल्ट तुमचा डिस्प्ले होणार आहे इथं. लक्षात, ही तुमची वेबसाईटचा ऍड्रेस आहे इथं, aesatara.blogspot.com एवढं टाकलं वरती की तुमची ही वेबसाईट ओपन होणार आहे, म्हणजे ब्लॉग ओपन होणार आहे आणि ब्लॉगवर तुमचा पाचवीचा इथं रिझल्ट दिसणार आहे. आता जी प्रोसेस मी पाचवीसाठी केली तीच प्रोसेस तुम्ही सर्व डिव्हिजनसाठी करू शकता. तुमच्या जर तुकड्या जास्त असतील तर एका तुकडीचे हे वरती घेतले त्याच्या खाली पेस्ट करा, दुसरी तुकडी त्याच्या खाली, कितीही खाली पेस्ट केलं करत गेला तरी चालेल. तुमच्या सर्व तुकड्या एका खाली एक या पद्धतीनं पेस्ट होत जातील. इथं पुन्हा मी येतो पाचवीच्या या एडिटवर. इथं पहा हे पेज होतं. याच पद्धतीनं पेज तुम्ही पेस्ट करून घ्या सहावीवर, सातवीवर वगैरे सगळ्याला. तुमचे फॉर्मॅट तिकडचे वर्डमध्ये रिझल्ट तयार करून घ्या, तो इथं पेस्ट करून टाका, बरोबर. या पद्धतीनं आपण हा रिझल्ट शीट तुमची पूर्णपणे तयार केलेली आहे आणि ती व्ह्यू पण झालेली आहे, बरोबर. आता मी डिझाईन मोडमधून बाहेर येतो की तुमची वेबसाईटचं नाव काय आहे हे तुमच्या लक्षात ठेवा. एक मिनिट इथं पहा, एई एस सातारा हे नाव आहे. ते टाकून झाल्यानंतर ब्लॉग ओपन होतोय का ते पण आपण पाहूया, म्हणजे तुमची खात्री होईल. हे मी सगळे ब्लॉग बंद केलेले आहेत, हा डिझाईन मोडचा फक्त चालू ठेवलेला आहे, तरी काही हरकत नाही. आता इथं मी टाकतो www, बरोबर, .aesatara. नेहमी एक्सटेन्शन लावायचे ब्लॉग स्पॉट .in. ओके, हा लावल्यानंतर तुम्ही एंटर मारा, आपली साईट ओपन झाली पाहिजे. ओके, ही अशा पद्धतीनं आपली साईट ही ओपन केलेली आहे. aesatara.blogspot.com केला पण टायटल. तुम्हाला तुमच्या संस्थेच्या नावानुसार जो काय ऍड्रेस तयार करायचा आहे अवेलेबल असेल तो करून घ्या. नंतर इथं पाचवीचे पाहिले तर कंटेंट्स आपले आलेले आहेत. या पद्धतीनं सहावी, सातवी, आठवी जे काय पेजेस असतील ते तुम्ही करू शकताय. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला रिझल्ट करून दिलेला आहे. आता या रिझल्टला पासवर्ड प्रोटेक्शन कसं करायचं हा पुढचा टप्पा मी तुम्हाला शिकवतो.
नमस्कार, हा आपला तयार केलेला ब्लॉग आहे ॲन्युअल रिझल्ट मे 2020. आता याच्यामध्ये ही जी आपण पाच सहा स्टँडर्डसाठी आपण काय केलेले आहेत, वेगवेगळे टॅब केलेले आहेत रिझल्टचे, बरोबर. हा रिझल्ट हे टॅब 5वीमध्ये आपण रिझल्ट केलेला आहे, 6वीचं हे कोरा आहे. तर हा प्रत्येक पेज असं ओपन होतोय डायरेक्टली. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की हे डायरेक्टली ओपन न होता त्याला समजा आपण पासवर्ड टाकला तर काय होईल? 5वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जो पासवर्ड दिला असेल तो टाकून 5वीचे विद्यार्थी रिझल्ट ओपन करू शकतील, 6वीच्याला दिला असेल तो टाकून ते करतील. असं प्रत्येकासाठी, प्रत्येक क्लाससाठी जर आपण वेगवेगळा पासवर्ड ठेवला तर त्या पासवर्डनुसार त्यांचं वर्किंग होईल. आता हे करण्यासाठी मी काय केलं होतं तर थोडंसं डिझाईन मोडमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो इथं, की या डिझाईन मोडमध्ये गेल्यानंतर हा जो पेजचा भाग जो आहे, हा पेजच्या भाग मध्ये आपण एडिट मोडला गेलो. एडिट मोडला गेल्यानंतर हे आपलं पेज आहे, बरोबर. या पेजच्या हा कंपोज पोर्शन आहे. आता याचा जर HTML पोर्शन पाहिला तर असा कोड असेल सगळा. तर या कोड मध्ये सुरुवातीलाच मी पासवर्ड प्रोटेक्ट करण्याची कमांड देण्यासाठी HTML चा कोड लिहून सुरुवातीला एक 5-6 सेंटेन्स टाकलेत, आणि ते टाकल्याचा परिणाम कसा होतोय तो पहा. आता की हा कोड टाकलेला आहे आणि इथं ही डिव्हिजन आलेली आहे. ओके, आता ब्लॉग व्ह्यू करूया. हा ब्लॉग व्ह्यू केला. आता मी 5वीला क्लिक करतो. आता इथं वरती विचारलंय, धिस इज पासवर्ड प्रोटेक्टेड पेज, प्लीज एंटर द पासवर्ड टू कंटिन्यू. म्हणजे इथं आता तुम्हाला पासवर्ड टाकला पाहिजे. पासवर्ड नाही टाकला तर पेज ओपन होणार नाही, बरोबर. आता पासवर्ड टाकतो मी इथं. मी त्याचा पासवर्ड फ्री म्हणून ठेवलाय. समजा हा पासवर्ड टाकला जाईल त्या विद्यार्थ्याकडून किंवा पालकाकडून, आणि याचं एंटर मारल्यानंतर हे पेज ओपन झालेलं आहे. पहा, म्हणजे या पेज मध्ये जे काही कंटेंट्स आहेत ते काय झालेले आहेत, ओपन झालेले आहेत. आता 6 बघितलं तर पासवर्ड प्रोटेक्टेड नाही, ते डायरेक्टली पेजेस ओपन होत आहेत. पण जर तुम्ही 5th जर गेलात पुन्हा तर काय होणार आहे, 5th पासवर्ड विचारेल तुम्हाला, आणि मग तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतरच ते पेज जे काही कंटेंट्स आहेत ते तुम्हाला फ्री होणार आहेत बघण्यासाठी. हा फ्री ह्या नावाचा पासवर्डच टाकलाय. ओके, हा अशा पद्धतीनं पासवर्ड काम करतो ब्लॉगला सुद्धा. तर हे मी तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्शन कसं करायचं त्याच्याबद्दलही हिंट दिलेली आहे. आता या ब्लॉगला आपण पेजेस डायरेक्टली तयार केले, अटॅचमेंट केले, बाकी इतर बरीचशी माहिती ब्लॉग संबंधी आहे, पण त्याची आपण इथे चर्चा करू शकलो नाही, कारण आपण टू द पॉइंट फक्त रिझल्ट हा टार्गेट पुढ्यात घेऊन केलेला आहे. याच्यामध्ये ब्लॉग बरोबर इतरही बरेच बाबी आहेत, जसं की होम पेज असेल तर होम पेजला तुम्हाला इथं पोस्ट टाकाव्या लागतात. त्या पोस्ट कशा टाकायच्या किंवा इमेज कशी टाकायची, व्हिडिओ कशी टाकायची, हे 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला शेअर करतो. आता मी पुन्हा डिझाईन मोडमध्ये आलेलो आहे आपल्या या ब्लॉगच्याच. आता इथं जर अगदी टॉप मोस्ट हा मेनू पाहिला तर कुठला आहे तर पोस्ट. आता आपल्याला होम पेजला जे काही कंटेंट असतात ते या टॅब मधून येतात, पोस्ट या टॅब मधून येतात. तर इथं पोस्टला तुम्ही क्लिक केलं की इथं येणार आहे. आता इथं मी पोस्टला क्लिक केलेला आहे. आता इथं आलेला आहे न्यू पोस्ट, म्हणजे तुम्हाला नवीन पोस्ट काय टाकायचे. आता आपण पहिली पण टाकली नाही, आता टाकणार आहे ती पहिलीच होणार आहे तशी. ओके, आता न्यू पोस्टला तुम्ही क्लिक करा. एक पेज जसं तुम्ही क्रिएट केले होते तशा प्रकारचं एक पेज या होम पेजला पण असते, फक्त इथं एकाखाली एक या पद्धतीनं या पोस्ट पडत जाणार आहेत. ओके, याला तुम्हाला टायटल द्यायचं असलं तर देऊ शकताय काही. ओके, आणि नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला वरती हे मेनू पहा काय काय आहेत. तर तुम्हाला रायटिंग करायचं असेल तर काय लिहायचं असेल तर इथं तुम्ही डायरेक्टली लिहू शकताय. पहिली पोस्ट आहे त्यामुळे वेलकम म्हणून त्या पोस्टला नाव दिलं तरी तुम्हाला चालणार आहे. ओके, आणि याच्यानंतर इथं समजा एखादं पिक्चर तुम्हाला टाकायचंय तर इथं पिक्चरचा सिम्बॉल आहे, इन्सर्ट इमेज, इन्सर्ट व्हिडिओ, व्हिडिओ टाकायचे असतील तर इथं लिंक. लिंक म्हणजे कशी टाकतात पहा. लिंकला तुम्ही क्लिक केलं की इथं टेक्स्ट टू डिस्प्ले, म्हणजे इथं अक्षर कोणती दाखवायची आहेत असं येणार. आणि वेब ऍड्रेस, म्हणजे कुठल्या
वेबसाइटचं किंवा कुठल्या पेजचं इथं तुम्हाला लिंक द्यायची, ती इथं लिंक पेस्ट करायची आणि त्याचं नाव लिहायचं. ओके, तर काय होणार आहे, आपोआप इथं नंतर तुम्ही ओके म्हटल्यानंतर इथं लिंक तयार होणार आहे. ओके, आता इथं मी कुठली लिंक करत नाही, मी आता तुम्हाला पिक्चर दाखवतो इन्सर्ट करून इमेज. एक मिनिट, आता या पहा आपल्याला चूज फाईल ला जाणार आपण. आता मी कॉम्प्युटर मधून टाकतोय, आता मी ही फाईल सिलेक्ट केलेली आहे टायटलची. ओके, आणि मी ही इथं ऍड करतोय. पहिल्यांदा ही अपलोड झालेली आहे फाईल. आता मी ही सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट करून नंतर मी इथं ऍड सिलेक्टेड म्हणणार. आता ही इथं इमेज येणार आहे. ओके, ही इमेज आली तर इथं तुम्हाला ऑप्शन येत आहेत, लार्ज पाहिजे, एक्स लार्ज पाहिजे का ओरिजिनल साईज पाहिजे. ओके, ही मी ओरिजिनल साईज केली, ही फार मोठी होती तर लार्ज साईज काय आहे पाहूया. एवढी आहे ही, ठीक आहे लार्ज साईज. आता मी इथं म्हणणार आहे पब्लिश. ओके, पब्लिश म्हटलं की हे पेज पब्लिश होईल आणि आपल्याला पाहता येईल की ब्लॉगच्या पहिल्या पेजवर हे पान आलेलं आहे का. बरोबर, तर इथं आपण जाऊया व्ह्यू ब्लॉगला. परत व्ह्यू ब्लॉगला आलेलो आहे आपण आणि होमच्या पहिल्या पानावर हे तुमचं जे आपण टायटल पेज कॉलेजचं होतं ते टाकलेलं ते इथं आलेलं आहे. पहा, वेलकम. अशा पद्धतीने आपण होम पेजला पोस्ट टाकत जातो. आता नंतर काय होईल, तुम्ही दुसरी पोस्ट टाकताना ही पोस्ट खाली सरकणार आहे आणि दुसरी वर येणार आहे. तर जनरली आपण असं करा की तुमचे जे काही कंटेंट्स असतील ते एखादं पेज तयार करून त्याच्यामध्ये टाकत राहा आणि होम पेजला एखादं आपलं वेलकमचं पेज तयार करून ठेवायचं की जेणेकरून तुम्ही ब्लॉग ओपन केला की फ्रंटला एक आपलं प्रेझेंटेशन ब्लॉगचं चांगलं दिसेल. अशा पद्धतीचं एखादं टायटल पेजच असावं अशा उद्देशानं असं कॉलेजचं एखादं टायटल पेज असेल तर ते तुम्ही सपोर्ट करा त्याला. बरोबर, आता इथं आपण होमपेजला ही पोस्ट टाकलेली आहे. त्यानंतर इथं स्टँडर्ड मध्ये आपण गेलो तर इथं रिझल्ट विचारणार आहे. बरोबर, सॉरी, पासवर्ड विचारणार. पासवर्ड विचारल्यानंतर हे झालेलं आहे पेज डिस्प्ले. अशा पद्धतीनं आपण पोस्ट करू शकतो इमेज किंवा व्हिडिओ किंवा टेक्स्ट मटेरियल सुद्धा आपण पोस्ट करू शकतो. जी पोस्ट आपण होमपेज वर केली तीच आपण प्रोसेस प्रत्येक या पेज वर सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीनं तुमच्याकडे जे काही कंटेंट्स असतील ते तुम्ही वेगवेगळ्या पेजेसवर करू शकताय. आता मी पुन्हा डिझाईन मोडमध्ये आहे. पुन्हा आपल्या ज्या नोट्स असतात त्या आपल्याला डिस्प्ले करायच्या असतील तर त्या कशा पद्धतीने करायच्या त्या दाखवतो. उदाहरणार्थ मी हा स्टँडर्ड 6 पेज घेतो ज्याच्यामध्ये हे ब्लँक आहे. बरोबर, त्याच्यामध्ये काही कंटेंट नाही तर एखादी कंटेंट मी टाकतो वेगळे. आता कंपोजला आपण जायचंय. नंतर तुमच्याकडे एखादं वर्ड फाईलमध्ये काय कंटेंट असेल, उदाहरणार्थ मी हे टाकतोय की या चॅप्टरच्या नोट्स आहेत, समजा मी अशा सिलेक्ट करणार आहे एक पेज समजा. ओके, एक पेज वर कंटेंट आपण सिलेक्ट केलेला इथपर्यंत फॉर एक्झाम्पल घेऊया. आता ॲज अ कंट्रोल सी करून घ्या, कॉपी केलेला आहे. कॉपी करून नंतर या कंपोजच्या पेस्ट सेक्शनवर आपण हे पेस्ट करणार आहे. आता मी कंट्रोल व्ही करतो, हे पेज पेस्ट झालेलं आहे इथं. बरोबर, आता मी याला काय टायटल आहे ते तसंच ठेवलेलं आहे, त्यात काय बदल करत नाही. आता मी अपडेट करतो. ओके, तुम्ही ऑपरेशनल एम्प्लीफायर म्हणून त्याला टायटल दिलं असतं तरी चाललं असतं. ओके, आता इथं परत आपण ब्लॉग व्ह्यू करायला जाऊया. ब्लॉग व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला आपले कंटेंट्स आलेत का नाही ते कळतील. आता मी ब्लॉग व्ह्यू करतो. याच्यामध्ये 6 पेजमध्ये आपण हे ऑपरेशनल एम्प्लीफायर टाकलेलं आहे. आता पहा, हे ऑपरेशनल एम्प्लीफायर ज्या नोट्स होत्या आपल्या त्या इथं डिस्प्ले झालेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपण आपल्या ज्या नोट्स आहेत त्या ब्लॉगवर ठेवू शकतो आणि ते सर्व विद्यार्थी वाचू शकतात. तुमचे डायग्राम्स असू दे, व्हिडिओ असू दे, टेक्स्ट मटेरियल असू दे, हे सर्व मटेरियल आपण ब्लॉगवर अशा पद्धतीनं ठेवू शकतो. मला वाटतं की निश्चितपणे आपल्याला या माझ्या व्हिडिओंचा म्हणजे यूट्यूब चॅनेलचा तुम्हाला फायदा झाला असेल असं वाटतंय. आपण हा व्हिडिओ लावून जरी स्टेप बाय स्टेप ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.